पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातही गुरुवारी 12 कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर 6 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील उसन खुर्दे ते 3 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 36 वर्षीय आणि 25 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दोन्ही महिलांना कुटुंबातील सदस्यांपासूनच संसर्ग झाला असून पुरुषाला गावातील कोरोनाबाधित रुग्णापासून संसर्ग झाला आहे. दापिवली वावेघर येथे 52 वर्षीय महिला व 65 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत. या दोघांना घरातील सदस्यांपासूनच संसर्ग झाला असल्याचा निष्कर्ष आहे. विसुंबे इंद्रवेल्ली बिल्डिंग मधील एका 57 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती बीएमसी मध्ये कामाला असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. करंजडे सेक्टर 1 मधील साई वृंदावन येथे 28 वर्षीय महिलेचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. ही महिला ठाणे महापालिकेत नर्स म्हणून कार्यरत असून तिला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. विसुंबे ग्रीन व्हिली सोसायटीमधील 30 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेच्या बिल्डिंगमध्येच या अगोदरच कोरोनाबाधित रुग्ण सापडला असून त्यांच्यापासूनच या महिलेस संसर्ग झाला आहे. उल्वे सेक्टर 17 अविघ्न सोसायटी प्लॉट नंबर 157 मध्ये 35 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिलेचा कोरोनाची लागण झाली आहे. या दोन कोरोनाबाधित रुग्णांमधील पुरुषाला कुटुंबापासूनच तर महिलेस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. उल्वे सेक्टर 19 रिद्धिसिद्धी प्लॉट नंबर 26 येथील 27 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर विटी ठाणे येथील MIDC मध्ये कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. उल्वे सेक्टर 5 NK क्लासिक येथील 31 वर्षीय व्यक्तीला कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. ही व्यक्ती बेलापूर येथील DMart मध्ये कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. तर ग्रामीण भागातील एकूण 5 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये पालीदेवत सुखापुरीतील न्यूकांतरिक सोसायटीमधील 4 तर मंगलमूर्ती सोसायटीमधील 1 व विसुंबे येथील 1 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.